subscribe now and press the bell icon. Never miss an update. गेल्या अनेक दिवसांपासून वरंगाव तालुक्यातील दर्यापूर ग्रामपंचायत विविध मुद्द्यांना धरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पाहायला मिळत असताना यातच आज दिनांक 23 डिसेंबर रोजी दर्यापूर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे आयोजन हे करण्यात आलेले होते. परंतु यात गावातील बचत गटाच्या महिलांना 10% निधी देऊ या आशेच्या सूचनेवरती बचत गटाच्या महिला या ठिकाणी आलेल्या होत्या. परंतु या ठिकाणी बचत गटाच्या महिला आल्या असता त्यांना यावेळी कळले की या सभेमध्ये 10% निधीचा काहीही प्रकार नसून हा ग्रामसभेचा पंचवार्षिक कृती आराखडा तयार करण्याहेतू सह्या घेण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली. यामुळे एकंदरीतच ग्रामपंचायत प्रशासनाने 10% अनुदानाचे आमिष दाखवून मस्टरवरती सह्या करून घेत आमची फसवणूक केली असल्याचा आरोप बचत गटाच्या महिलांनी आयव्हन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना केला आहे. आज इथं आम्हाला बचत गटाच्या मीटिंगबद्दल बोलवण्यात आलं होतं, पण इथं कृती आराखडा सांगून आमची फसवणूक करण्यात आली. इथं जे आज ग्रामसभा झाली ते आम्हाला मान्य नाही आहे. इथं आमच्या ज्या सिग्नेचर घेतल्या त्या पण आम्हाला फसवून घेतलेल्या आहे. बचत गटाच्या बाहेरने सांगण्यात आलं की आम्ही 10% निधी देऊ याच्यासाठी बोलवण्यात आलं आणि कृती आराखड्याच्या सह्या घेण्यात आल्या बाहेर. बरं, नेमकं आज काय तिथं ग्रामपंचायत काही ग्रामसभा होती का? ग्रामसभेचं दंड दिली होती पण महिलांना काही सांगितलं नाही होतं. अच्छा, म्हणजे ग्रामसभे बचत गटाच्या पायाला माहिती देऊ आपण 10% निधी देऊ याबद्दल सांगलो. बरं, म्हणजे एका प्रकारे ग्रामसभेच्या नावाखाली बचत गटचा विषय टाकून तरी अगदी माणूस नव्हता सगळ्या महिलाबद्दल म्हणजे एकंदरीत तुम्हाला ग्रामसभेच्या नावाखाली तुम्हाला बोलवलं गेलं, बचत गटच्या बाबत फायदा आहे, तुम्ही या. दोन वेळेस बोलवलं त्यांनी तसं. काय सांगाल तुम्ही अशा प्रकाराबद्दल? मग काय अपेक्षा बाळगतात? काय आमची अपेक्षा हेच होती ना की बुवा ते आम्हाला काही गटाचा निधी देतील म्हणून सगळ्या महिला तिथं जमल्या. बर, प्रकार तो नव्हता? ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर बचत गटाच्या महिलांनी गावकऱ्यांच्या मदतीने थेट भुसा पंचायत समिती कार्यालय गाठत बचत गटाचा मोर्चा आणला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास भटकर यांच्याकडे आपल्या सोबत झालेल्या फसवणुकीचे गाराणे मांडले. त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी यावेळी बीडीओ यांना मागणीपर अहवालाचा प्रलंबित असलेला विषय देखील पुन्हा मांडला. वारंवार ग्रामसेवक आरी चौधरी आणि पंचायत समितीचे सहाय्यक अधिकारी पाटणकर यांच्याकडे वारंवार तक्रारूपी अर्ज सादर करत अहवालाची प्रत देण्यात टाळाटाळ करत असल्याने पंचायत समिती अधिकारी व ग्रामसेवक यांचाच काहीतरी काळाबाजार असल्याचा आरोप करत आज जर सायंकाळपर्यंत ग्रामसेवक चौधरी यांच्याकडून अहवालाची प्रत न मिळाल्यास येत्या काही दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित नागरिकांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना दिला. त्याचबरोबर ग्रामसेवक आणि सरपंच पती यांच्याकडून होणाऱ्या त्रासाचे निवेदन पुन्हा ग्रामस्थांकडून बीडीओ विलास भटकर यांना देण्यात आले. आज दिनांक 23 डिसेंबर आहे, परंतु वारंवार सूचना देऊन सुद्धा ग्रामसभा ही जी आहे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमर्जी कारभाराने घेत आहे. आम्ही त्यांना मागील इतर मीटिंगमध्ये सुद्धा ग्रामसभेत आम्ही त्यांना एक अर्ज सादर केला होता 205 स्वाक्षरीचा की तुम्ही आमची जी ग्रामसभा आहे संध्याकाळी घ्या, परंतु जो काही काळा आणि भोंगळ मनमर्जी कारभार त्यांना करायचा असतो तर ते पुरुष आणि महिला कमी प्रमाणात याव्या ग्रामसभेमध्ये, त्याकरता ते त्यांच्या मनमर्जी कारभाराने सकाळी 11 घेतात. आणि आज जे सरपंच आणि ग्रामसेवक रत्नाकर चौधरी यांनी आमच्या ग्रामस्थानावरती अरेरावीच्या भाषेचा प्रहार केलेला आहे. बरं, हे मला असं, मी माझं जेव्हा संभाषण झालं साहेबांशी बोललो सरपंच म्हणजे मिस्टरांशी, त्यांनी सांगितलं की बा कुठेतरी दबाव तंत्रामध्ये तुम्ही बायकांनी ते आणलं होतं. नाही नाही नाही, असा काही प्रकार नाही, गैरप्रकारने स्वतः त्या बायका जे आहे त्यांच्या मर्जीने तिथं आलेल्या आणि त्यांना आम्हीच देण्यात आलं की तुम्हाला आम्ही 10% किंवा 15% आम्ही तुम्हाला आलेल्या निधीमधून देऊ. आणि तसा सर्व हा जो प्रकार आहे हा खोटा प्रकार होता. उलटा आमच्यावरती दबाव, शासकीय दबाव तर येतोच आहे, परंतु राजकीय पक्षाचाही आमच्यावरती दबाव येतो. आम्हाला फोन येतात की तुम्ही जे काही कार्यकर्ता आहेत ते बंद करा, नाही तर तुम्हाला आम्ही इतर गोष्टीमध्ये अडकू म्हणून. बरं, ह्या सर्व प्रकारावरून तुम्ही आज पंचायत समितीला बीडीओ साहेबाकडे आले, काय सांगितलं या ठिकाणी? आम्ही बीडीओ साहेबांना ते सांगितलं की साहेब 2 महिन्यापासून जो काही कारभार चालू आहे कुलूप लागलेलं ग्रामपंचायतीला तुम्ही तुमच्या शब्दाला मान ठेवा, आम्ही कुलूपही खोललेलं आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तर आम्ही आता करावं काय? तर बीडीओ साहेब फक्त उडाउडीचे उत्तर देतात की आम्ही बघणार किंवा आम्ही करणार. हाच आला की एक अर्ज सादर केलेला होता, त्या अर्जामध्ये त्यांनी पाटणकर साहेबांनी, शेगडे साहेबांनी,
ग्रामसेवक रत्नाकर चौधरी यांना फोनवरती भ्रमणध्वनीवर वार्तालापसुद्धा केला की त्यांना कागदपत्र द्या, परंतु ग्रामसेवकांनी कुठलाही आम्हाला कागदपत्र पुरवले नाही आणि ते सरपंच सौवंदना चौधरी यांचे जे पती आहे यांच्या दबावाखाली ते कुठले कागदपत्र आम्हाला देत नाही आहे. पुढचं पाऊलवाढ काय असेल समजा? आता जर समजा जर काही नाही झालं तर आम्ही सीधा सीधा भाटकर साहेबांना धारेवरती देऊन आम्ही कमीत कमी 1000 ते 2000 लोकसंख्येमध्ये पंचायत समितीच्या याच्यामध्ये आम्ही पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम राबवला. घडलेल्या सर्व घटनेचा प्रकार ऐकून घेतल्यानंतर बीडीओ विलास भटकर यांनी तात्काळ घडलेल्या प्रकाराची नोटीस ग्रामसेवक विरोधात बजावत तात्काळ ग्रामस्थांनी लोकशाही मार्गे मागितलेल्या 14 वित्त आयोगातील हिशोबाच्या नकलांचे रजिस्टर ग्रामस्थांना देण्याची ताकीद ग्रामसेवक याला दिल्यानंतर लगेचच ग्रामसेवक आर ई चौधरी यांनी 700 ते 800 पानांच्या हिशोबाच्या नकलांचे मस्टर ग्रामस्थांच्या हवाली करत आयबेन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना झालेल्या आरोपांचे खंडन केले. पुढचे नेमकं काय प्रकार झाला होता, काही आरोप त्यांनी लावले गेले किंवा बचत गटच्या नावाखाली या ठिकाणी ग्रामसभेला महिलांना आमिष दाखवून बोलवलं गेलं होतं आणि ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, काय आपल्या याच्यावरती काय म्हणणं? कोणतेही आम्ही दाखवले गेलेले नाही. तर 14 वित्त आयोगानंतर्गत आमचा विकास याची 2020-21 ते 2024-25 या पंचवार्षिक कृती आराखडा तयार करायचा होता. त्या अगोदर महिला सभा, वंचित घटकांची सभा याच आयोगाअंतर्गत याच कार्यक्रमांतर्गत घेतली गेली होती. आणि तुम्हाला जर काही कामं सुचवायची असतील तर 23 तारखेला जनरल ग्रामसभा आहे, त्या ग्रामसभेमध्ये आपण गावाच्या विकासासंबंधी काही कामं सुचवायची आहे तर त्या सभेमध्ये आपण कामं सुचवू शकता. बाकी असं कोणतंही आम्ही ग्रामपंचायतीकडून दाखवलं गेलं नाही किंवा मी सुद्धा कोणतेही आम्ही दिलेलं नाही. रितसर गावामध्ये दवंडी दिलेली होती ग्रामसभेची आणि ग्रामसभेची दवंडी ही संक्षिप्त स्वरूपात दिली जाते आणि ग्रामसभेमध्ये सर्व सर किंवा ग्रामस्थ उपस्थित झाल्यानंतर कोणत्या विषयावरती चर्चा करायची ते विषय ग्रामसभेमध्ये मांडले जातात आणि त्यावरती चर्चा होते. पण या बायकांच्या काय सहावर घेतला गेला होता का आपल्याकडे मस्टर? म्हणजे की प्रोसिडिंग, कारण की ग्रामसभा घेतल्यानंतर किंवा कोणतीही सभा घेतल्यानंतर अगोदर वा सह्या घेतल्या जातात, कारण की कोरम झाला किंवा नाही हे सह्या घेतल्यानंतरच समजलं जातं. जर कोरम नाही झाला तर सभा तहकूब करावी लागते, त्यामुळे अगोदर सह्या घेऊनच पुढचं कामकाज सुरू करावं लागतं. म्हणजे आजची सभा तहकूब करण्यात आली होती? तहकूब झाली आजची सभा, कोरम अभावी सभा तहकूब झाली. गेल्या काही महिन्यापासून त्यांनी जो तगादा लावला होता कागदपत्रांचा तो आज दिला गेला? आज दिला गेला, आज सर्व त्यांना कागदपत्र दिले गेले. सबस्क्राईब नाऊ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.